विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. वाय बाजाराच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर सकाळी अंदाजे 9 वाजेच्या सुमारास मोटारसायकल अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. स्थानिकांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय माहूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघातासाठी प्रसिद्धी झोतात आलेल्या धनोडात एक कोठारी राष्ट्रीय महामार्ग रेंजर झोन बनलाय. या मार्गावर दररोज अपघाताची मालिका पाहायला मिळत असतानाच वाई बाजार वाघाई टेकडी असोली समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर माहूर कडून वाई बाजारकडे येणाऱ्या होंडा स्प्लेंडर मोटारसायकल येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रोडच्या बाजूला पडल्याने मोटारसायकल चालक जागेवर गतप्राण झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने स्थानिकांच्या मदतीने त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे पाठवण्यात आला आहे. एकंदरीत राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असेल. आतापर्यंत शेकडो जणांचे प्राण या मार्गावर गेले असून कायमचे अपंगत्व आले आहे. परंतु अद्यापर्यंत या मार्गावर कोणतेही सूचना चिन्ह किंवा चेतावणी संदेश असलेले फलक लावण्यात आलेले नाहीत. फिरोज पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड, माहूर.